मुर्तिजापूर ते कारंजा रस्त्यासाठी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर महिलांचा एल्गार, जीव घेणारे खड्ड्यांमध्ये डांबरीकरण करून डागडुगी करण्याची मागणी. मुर्तिजापूर ते कारंजा रस्त्यासाठी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर ग्रामीण भागाच्या महिलांचा एल्गार आंदोलन करण्यात आला आहे. मागील 2 वर्षांपासून मुर्तिजापूर ते खर्डा रोडवर भयानक जीव घेणारे मोठे मोठे खड्डे निर्माण झाले. आजपर्यंत अनेक निष्पाप लोकांना जीवाचे मुकावे लागले. आजही या मार्गावर जीव घेणे मालिका चालूच आहे. या रोडवर पायी चालताना सुद्धा जीव मुठीत घेऊन चालावा लागतो. पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत, लोकांच्या जीवाचा प्रश्न आहे, तरी याकडे रस्त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. या रोडवर अत्यंत जड वाहनांची रहदारी रात्रंदिवस चालू असते. या भागातील शेतकरी, सर्वसामान्य विद्यार्थी, लहान मोठे वाहनधारकांना याच मार्गावर जावे लागत आहे. रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था असल्यामुळे याच मार्गावर 10 तोंडा रहिवासी आरती राठोड यांची डिलिव्हरीसुद्धा रस्त्यावर झाली, रुग्णालयातसुद्धा पोहोचू शकली नाही. असे अनेक घटना या मार्गावर घडत आहेत. म्हणून या मार्गावरील येणारे 10 तोंडा जामटी, हातगाव, उमरी, आरखेड, तुरखेड, मुरुंबा, शिवम, भिडगाव इत्यादी परिसरातील महिलांनी या रस्त्याच्या संदर्भात आक्रमक भूमिका घेऊन उपविभागीय अधिकारी अभय सिंग मोहिते पाटील यांच्या दरबारात हजेरी लावली. म्हणून म्हटलं गाडी येत नाही, ऑटोवाला आला याचा उमरीचा. ते ऑटोवाले म्हणतात की मी अजिबात येत नाही, म्हणते बा आम्ही आमच्या जीवाची परवाई देता का तुम्ही करून म्हणते. त्याच्यात म्हणते ऑटो नाही, गाडी नाही, काहीच चालवता येत नाही. त्या घरोदर बाई तर आम्ही कशी न्या, काय करा. डिलिव्हरी तिची शेवटी म्हटलं घरी होत होती, पण ते कोण इकडे तिकडे कसे फोन लावून कसंही बी समजा ते पोचली. रस्त्यावर गड्डे आहे, टोंगाय टोंगाय पाणी आहे, चिखल आहे, पोरं पडतात, रात्रीचे येतात 8 वाजता. डांबरीकरण पाहिजे, गड्डे डांबरीकरण न बुजून पाहिजे. 2-4 शाळेचे पोरं जाणं येणं करतात. माझाच मुलगा 2 वेळ पडला त्या रोडवर गड्ड्या. शाळेत जायचे वांदे आहेत, पोरायचे जाता येत नाही, लहान लहान पोरायचे. डांबरीकरणचे गड्डे बुजून पाहिजे. लहान लहान शाळेत येतात, त्या लेकरांना शाळेत आम्हाला हाताला घेऊन चालून नेतात, नेता येत नाही. अजिबात रस्ता नाही, रस्त्याच्या कळेला पूर्ण गाट्यानं रस्ता खराब झालेला आहे. ते माती टाकली तर त्यांना खूपच खराब झाला. ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा.